अंगणवाडी सेविकांचा बेमुदत संप, सांगलीत सेविकांचे ठिय्या आंदोलन। पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळावरून घेतलेल्या माहितीचा आढावा। संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागणीसाठी 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन चालू केले आहे। त्यांच्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे यावेळी दिसून आले। सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीने मानधन बंद करून वेतन चालू करण्यात यावे अशा घोषणा देण्यात आल्या। पाहू आमच्या प्रतिनिधी समोर त्यांनी व्यक्त केलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया। नमस्ते, अश्विनी गुरव, अंगणवाडी सेविका, सांगली ग्रामीण प्रकल्प। आज या आपल्या या भव्य अशा मोर्चामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। अंगणवाडी कृती समितीचं या ठिकाणी आपण 4 डिसेंबरपासून आंदोलन चालू झालेलं आहे। बेमुदत राज्यव्यापी संप चालू झालेला आहे। तर यासाठी आपण वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत। सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला रीतसर अशी माहिती दिलेली आहे, पण अजून शासनाकडून त्यामध्ये काहीही सुधारणा झालेली नाही आहे। ज्या काही मागण्या मान्य केल्या होत्या त्या बाबतीत शासन गांभीर्याने घेत नाही। मला शासनाला इतकंच म्हणायचं आहे, अरे एखाद्याला भीक द्यायचं झालं तर आपण मोठ्या मनानं 10 रुपये टाकतो, एखाद्याला भीक घालायचं झालं तरी 10 रुपये मोठ्या मनानं टाकतो। आम्ही तर 35 वर्ष राबत आहोत, तुम्हाला साधं भीक म्हणून तुम्ही फक्त आम्हाला 1500 रुपयाची वाढ केली, हा कुठला कायदा आहे हे तुम्हाला तरी शोभतं का? तर ह्या अशा गोष्टी, म्हणजे आम्ही मानधनवाढीसाठी प्रयत्न केला आहे, पण आता आम्ही काय म्हणतो, आम्हाला मानधन नको, वेतनच हवं। इतर ठिकाणी 3-4 वर्ष जर काम केलं तर तो कर्मचारी परमनंट होतो, आपण तर 35 वर्ष झाली राबत आहोत तरी परमनंटचं आपल्याकडं काहीच नाही आहे, म्हणजे शिक्काच नाही, आपल्याला मानधनचाच शिक्का आहे फक्त। जिकडं तिकडं हेटाळणी केली जाते, अंगणवाडीकडं बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा लोकांचा बदलत नाही आहे। शिक्षकांच्याकडं म्हटलं तर आदरानं बघतात, आणि अंगणवाडी म्हणजे काय तुच्छ झाली का? अरे जिथं पाया घातला जातो त्या ठिकाणी इतकं चांगलं ज्ञान योगदानाचं काम केलं जातं, तर त्या ठिकाणी आपण काम करत आहोत, तर हे शासनाला याची साधी दखलसुद्धा घेऊ वाटत नाही। तर मला पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मला विनंती करू इच्छिते की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, जेणेकरून आपण पुन्हा एकदा आपल्या या बालकांचं नुकसान न करता रेग्युलरपणे आपण आपली अंगणवाडी चालू करू आणि आपलं न्यायदानाचं काम पुन्हा सुरू करू। तर या ठिकाणी आज सांगली जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडीच्या महामोर्चामध्ये त्यांच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्याच्या माध्यमातून शासनाला विनंती केली की लवकरात लवकर त्यांच्या मानधन बंद करून वेतन चालू करावं, आणि अशा पद्धतीने गेली 35 वर्षे त्यांची ती तळमळ आहे। शासनाने कुठेतरी आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा असे या ठिकाणी या पदाधिकारी महिलांच्या वतीनं सांगण्यात येते। तर मी या ठिकाणी थांबतो आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।